नवी मुंबई नेटवर्क। अल्लाह तेरा है एहसान, रोजे नमाजें और कुरान है ये सब रूहे ईमान, नूरे रमजान। मस्जिद में भी जाएंगे हम दो नात सुनाएंगे। अल्लाह तेरा है एहसान, तूने बढ़ा दी सबकी शान, आया है बन के मेहमान नूरे रमजान। राष्ट्रवादी युवक कांग्रेस नवी मुंबई जिला अध्यक्ष अनु आंगरे और दीघा तालुका महिला अध्यक्षा गौरी आंगरे द्वारा रमजान के पावन पर्व पर समाज में एक अनोखा संदेश देते हुए दीघा विभाग के समस्त मुस्लिम बांधवों के लिए ईद पर्व की पूर्व संध्या पर दावते इफ्तार पार्टी का जोशो खरोश के साथ आयोजन दीघा संजय गांधी नगर में स्थित एनसीपी पार्टी कार्यालय के बाहर संपन्न हुआ, जहां इस दौरान इस दावत इफ्तार पार्टी में शरीक होने मौजूद रहे एनसीपी प्रदेश महासचिव प्रशांत पाटिल, एनसीपी उपाध्यक्ष नामदेव भगत, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जीएस पाटिल, प्रदेश पदाधिकारी रहमान शेख, मुख्तार अंसारी, इमरान अंसारी, बाला साहेब बोरकर, पुलिस अधिकारी आदि तमाम मान्यवर। मुस्लिम बांधवों के पाक महीने के तौर पर रमजान महीने को जाना जाता है। खुदा की इबादत के इस पर्व में अनेकता में एकता और भाईचारे का संदेश देते हुए अनु आंगरे और गौरी आंगरे द्वारा आयोजित इस इफ्तार पार्टी में बड़ी संख्या में मुस्लिम बांधवों ने हिस्सा लेकर खुदा की इबादत करते हुए रोजा खोलकर इफ्तारी ग्रहण की। वह पल बेहद अविस्मरणीय पल बनकर साबित हुआ, जब 30 सालों में पहली बार था कि खास पुरुषों के साथ महिलाएं भी दावते इफ्तार पार्टी में हिस्सा लेकर समाज के समक्ष उन्होंने एक अनोखा पैगाम दिया। अनु आंगरे और गौरी आंगरे को बेहद लीक से हटकर काम करने के लिए जाना जाता है, और ऐसे में दावते इफ्तार पार्टी में सभी मान्यवरों ने भी एक साथ तमाम मुस्लिम बांधवों के साथ इफ्तारी ग्रहण करते हुए सभी मुस्लिम बांधवों को ईद की शुभकामनाएं दी। गौरतलब है कि ईद के पावन पर्व पर 4 मई को खास दीघा की जनता के लिए नई दिल्ली के मशहूर कव्वाल छोटे कादरी की मशहूर कव्वाली का भी आयोजन किया जाएगा। इस दौरान प्रशांत पाटिल और नामदेव भगत ने सभी मुस्लिम बांधवों को ईद की शुभकामनाएं देते हुए नवी मुंबई में अनु आंगरे को एक कर्तव्यशील कार्यकर्ता की उपमा देते हुए उनके कार्यों को सराहा। इतना ही नहीं, उन्होंने कहा कि धर्मनिरपेक्ष भावना के तहत काम करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मुस्लिम बांधवों के साथ तत्परता और मजबूती के साथ खड़ी है। आमचे युवकांचे अध्यक्ष अनु आंगरे यांनी आज या ठिकाणी इफ्तार पार्टीचा आयोजन केलेला आहे। खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच काना हा धर्मनिरपेक्षता आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी यांनी सर्व धर्म समभाव जोपासण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे, आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे। आणि मुस्लिम बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेन की या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी शिक्षण, त्यांना त्यांचं आरक्षण आणि खऱ्या अर्थाने संरक्षण मिळणं फार गरजेचं आहे, आणि संपूर्ण पूर्णता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुस्लिम बांधवाच्या पाठीमागे सदैवपणे खंबीरपणे उभा आहे। नवी मुंबईचे युवकांचे अध्यक्ष अनु आंगरे आणि तालुका महिला अध्यक्षा गौरीताई यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। अनु आंगरे जेव्हापासून युवकांची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतलेली आहे, तेव्हापासून प्रत्येक कार्यक्रमाचा सपाटा लावलेला आहे, आणि त्याचं कुठलाही कार्यक्रम यशस्वी होत असतो जेव्हा मनापासून जेव्हा कार्यक्रम घेत असतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागे जनता असते। आज या ठिकाणी इफ्तार पार्टीला आपण बघितलं गर्दी किती आहे, आणि म्हणून हा जो कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे तो अतिशय मनापासून घेतलेला आहे, आणि सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे, सर्व गुण्यागोविंदांना नांदायला पाहिजे, आणि सर्वांचं सुखदुःखामध्ये आपण सर्वजण सामील व्हायला पाहिजे,
या कार्यक्रम घेतलेला अन्नू आंग्रे यांना मी खरोखर त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचा चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतल्याबद्दल त्यांचं कौतुक करतो। काही लोक आपण कर्तृत्व करत नसतात आणि कर्तृत्व जे करतात त्याच्या मागे असतात, परंतु कर्तृत्ववान या परिसरामध्ये अन्नू आंग्रे त्यांची पूर्ण फॅमिली त्यांचे सर्व कार्यकर्ते, मी तर म्हणेन जेव्हा कार्यकर्त्याच्या मागे एवढी सगळी जनता असते तेव्हा निश्चितपणे त्या ठिकाणी सपोर्ट किती आहे याचं प्रचिती येते आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम अन्नू आंग्रे करतो आहे आणि म्हणून शाबासकी द्यायला आणि त्याचं अतिशय चांगलं स्तुत्य कार्यक्रम बघण्यासाठी आणि तो आनंद घेण्यासाठी आलो, खरं तर त्याचं किती कौतुक केलं तेवढं कमीच आहे आणि म्हणून कार्याची पोचपावती निश्चित त्याला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। भाई अन्नू आंग्रे और गौरी आंग्रे ने भी तमाम मुस्लिम बांधवों को ईद की शुभकामनाएं देते हुए कहा कि पहली बार आयोजित इस कार्यक्रम में मुस्लिम बांधवों की मौजूदगी ने साबित कर दिखाया कि लोगों का आपार स्नेह आंग्रे परिवार के साथ है। आता आम्ही हातात घेतलंय जनतेची मदत करायची तर आम्ही करतोय आणि आज पहिल्यांदा, असं तर मी छोटं मोठं करत असतो, आज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने लोक जे आलेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदा आपण इथे कार्यक्रम ठेवलाय, त्याच्यात मला काय बोलायची गरजच नाही, लोकं आपली आहेत काय नाही हे लोकांनीच दाखवलं आहे। ईद नंतर आपल्या मुसलमान बांधवांसाठी एक कवाली ठेवली आहे 4 तारखेला दिल्लीवरनं कवाल येणार आहे आणि एक चांगल्या ह्याच्याने आपण चांगला कार्यक्रम करू, अजून ह्याच्यापेक्षा जल्लोष करू। सगळ्यात आधी तर रमजान हा महिनाच खूप पवित्र मानला जातो, तर आमच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आता हे 30 वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालं आहे की मुसलमान महिलांनी पण याच्यात सहभाग घेतलेला आहे, तर आमच्या जितेंद्रजी आवड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम केलं आहे आणि याच्या पुढे पण करत राहू। मस्जिद में भी जाएंगे हम दो नात सुनाएंगे, अल्लाह तेरा है एहसान तूने बढ़ा दी सबकी शान, आया है बन के मेहमान नूरे रमजान। ब्यूरो रिपोर्ट, नवी मिनट वर्क। डू यू एस्पायर टू अपग्रेड योर लिविंग with Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower